अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। चामनेर तालुक्यातील होळ हवेलीतील एका युवकाचा आज विजेचा शॉक लागल्याने करून अंत झाला आहे। होळ हवेली या गावातील 22 वर्षीय तरुण सचिन भगवान चव्हाण हा सकाळी 8:30 सुमारास शेतात भरणा करण्यासाठी गेला असता इलेक्ट्रॉनिक पंप सुरू करत असताना पेटीत करंट असल्याने शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला आहे। तर या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। गेलं मोटर चालू तर त्यानं करण होतं ते हे पेटी त्याचा हात लावला असेल कुलपाले जागी झालं ते मग त्याचं वडील गेलं तर त्याला पाहिले पाहून आला तो मी दुसऱ्याच वावरात झालं तर मला सांगेल का असं झालं म्हणे घटलं मग मग त्याचं वडिलाला घरी आणलं ठेवलं मग ते 14 झाले मग सर पाहायला गेलं ते किती असतं झालं साधारण ते झालं 8:30-9 8:30 लाईन येते ना लगेच ते बटन दाबायला गेला असेल का पाणी भरायला गेला तो हा लावलं शेतात गहू शेतात पाणी भरायला गेला हा काल दिस गहू पेरले आणि आज भरू म्हणे पाणी आज लाईन होते ना दिवसाले तर गेलता तो असं झालं ते काय पेटीत करत नव्हता का हा पेटी जवळच झालं हा पेटी पाशी पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।